एनसीपीला सत्तेशिवाय गमत नाही, सत्तेशिवाय ते राहू शकत नाही. आणि सत्तेच्या बाहेर गेल्यानंतर कधी मोबाईल स्विच ऑफ होतात, कधी आउट ऑफ रेंज होतात, कधी कुठं काही होतं, त्यामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड परिस्थिती वाईट आहे. अगर सही में राष्ट्रवादी को नैतिकता है तो जितेंद्र रावण को निलंबित करे. शिंदे भाजप युतीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या संपूर्ण निवडणुकीत आता नेतृत्व काय त्याच्यामध्ये वेगळं सांगायची गरज आहे का आपल्याला की शिंदे फडणवीस दोघांच्याही नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये निवडणुका होतील. काल आपण सर म्हटला होता की एनसीपीला सत्तेशिवाय राहू शकत नाही. हा येस, एनसीपीने आपल्याला 2014 पासून वेळोवेळी आता अखेरीपर्यंत वेळोवेळी मदत केली आहे. ह्या पुढच्या काळात न्यायालयाचं सुद्धा ह्या सरकारवर टांगती चालू आहे. म्हणून तर आपण स्टेटमेंट असं केलं की बाबा काहीतरी मदत द्यावी. एनसीपीची आम्हाला कुणालाही गरज नाही. 164 पूर्ण बहुमत सरकारकडे आहे. उद्या जर कोणी असं म्हणत असेल की फडणवीस सरकार आणि एकनाथ सरकारनी एकनाथजी साहेब सरकारने बहुमत सिद्ध करावं तर 184 होतील. एनसीपीला सत्तेशिवाय गमत नाही, सत्तेशिवाय ते राहू शकत नाही. आणि सत्तेच्या बाहेर गेल्यानंतर कधी मोबाईल स्विच ऑफ होतात, कधी आउट ऑफ रेंज होतात, कधी कुठं काही होतं, त्यामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड परिस्थिती वाईट आहे आणि अस्वस्थता आहे. सत्तेशिवाय सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता हा मूळ एनसीपीचं धोरण आहे. आणि त्यामुळं शेवटी सत्ता हे साधन आहे. सत्तेच्या साधनातनं समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण करता येतं. हे एखाद्या वेळी असं असतं की आम्हाला ती परिस्थिती निर्माण होते की यावेळी असं करावं लागतं. याचा अर्थ असा नाही की आम्ही कोणत्या विचाराशी संगनमत केला आहे, पण जी परिस्थिती आहे एनसीपीची अत्यंत अस्वस्थ आहे. पुढचं जसजसं 2024 समोर येईल, जसजसे सरकार समोर चालले, तसतसं तुम्हाला हे दिसेल की महाविकास आघाडीमध्ये उमेदवारसुद्धा भेटणार नाही, परिस्थिती निर्माण होणार आहे लोकसभा आणि विधानसभेमध्ये. माझा दावा आहे आपल्याला हे 2024 बोलू आपण. सर मध्यावधी निवडणुका वारंवार होतील असं सगळेच पक्ष बोलत आहेत, काय? फक्त आणि फक्त आमदार जाऊ नये, राहिले सुविले. आणि उद्धवच्या स्टेजवर फक्त 4 लोकच राहतील शेवटचे, ही त्याला भीती वाटायला लागली. उद्धवच्या डायसवर 4 लोक दिसतील सभेला, हे त्याला भीती वाटायला लागली. म्हणून असे स्टेटमेंट देऊन आपले आमदार थांबवू नये, आपली संघटना थांबवू नये. मला चिंता, आपणही चिंता व्यक्त करू शकता की गजानन कीर्तिकरजीला मी बघितलाय विदर्भात माझ्यासोबत कितरा पायीवारी केली त्यांनी. बुलढाण्यापासून नागपूरपर्यंत गडचिरोलीपर्यंत पायी पायी शिवसेनेची संघटना बाळासाहेबांचा विचार फैलावण्या बाळासाहेबांचा विचार घेऊन पायी पायी फिरणारा गजानन कीर्तिकर सारखा नेता, ज्याने विदर्भाच्या जमिनीमध्ये संघटना वाढवतील त्या ठिकाणी प्रयत्न केले, अशा नेत्याला जावं लागतं याच्यापेक्षा काय वाईट आहे? तुम्ही आमदारच समजू शकतो, पण गजानन कीर्तिकर साहेबांचं सांगा. नाही ते असं आहे की त्यांच्या मुलाला एखाद्या वेळी त्यांच्या परिवारातला प्रश्न आहे तो मला माहिती नाही काय त्याच्याबद्दल. पण गजानन कीर्तिकराबद्दल मी पाहिला आहे, मी 32 वर्ष झाले भारतीय जनता पार्टीचं काम करतो आहे. मी 10 वर्ष गजानन कीर्तिकरजी आणि मी सोबत राहिलेलो आहे. शिवसेनेच्या विषयाकरता नो कॉम्प्रोमाइज. कधीतरी कितीतरी भांडण झालं माझं एखाद्या एका सीटवरनं घेऊन. आमच्या रामटेकच्या लोकसभेच्या एका उमेदवार खासदार कृपाल तुमानेंना विजयी करण्याकरता त्यांनी जीवाचं रान केलं, येऊन बसले. मी निवडणूक प्रमुख होतो त्यांचा, शिवसेनेचा त्या उमेदवाराचा. अशा कार्यकर्ते जातो तर चिंता आहे ना. आणि उद्धवजी अजूनही कुठल्याच गोष्टीला त्यांना कळत, म्हणजे मला माहिती नाही काय स्वीकारलं आहे त्यांनी. फक्त आता काँग्रेसच्या संविधानाची कॉपी झेरॉक्स काढून उद्धवजीच्या गटाच्या जे रजिस्ट्रेशन करतायत त्याला लावली तेवढंच शिल्लक राहिला आहे, बाकी सारा झाला आहे 2.5 वर्षामध्ये. तर ज्या पद्धतीनं त्यांनी माननीय शरद पवार साहेबांच्या ट्रॅपमध्ये येऊन ज्या पद्धतीने त्यांचा बुद्धिभ्रंश झाला आणि या महाराष्ट्राचं वाटोडं झालं, म्हणजे नुसतं स्वतःच त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या मुख्यमंत्री खुर्चीकरता, स्वतःच्या मुलाच्या खुर्चीकरता जे केलं, पूर्ण शिवसेनाच त्या ठिकाणी आपण बघितलं. आणि पुढे तर अजून लोक, मी सांगितलं की 2024 4 राहतील डायसवर.
म्हणजे इतके खालून, आता मी काल उद्धव ठाकरेच्या गटातल्या अनेक कार्यकर्त्याचा सांगणीमध्ये प्रवेश घेतला. चांगले चांगले कार्यकर्ते म्हणजे हाडामासाचे, ज्यांनी शिवसेनाची शाखा म्हणजे कितीतरी वा एनसीपीने म्हणजे जयंत पाटलांनी दबाव टाकूनही, जयंत पाटलांनी प्रयोग करूनही त्यांनी शिवसेना नाही सोडली. पण काल 400 कार्यकर्त्यांनी, उद्धवच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. राहुल गांधीची यात्रा सुरू आहे महाराष्ट्रामध्ये, पण का राहुल गांधीच्या यात्रेचं संपूर्ण महाराष्ट्रावर असं काही जशी ऊर्जा आहे का? महाराष्ट्रामध्ये एखादा राष्ट्रीय नेता आला काँग्रेसचा आणि संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला, असं नाही आहे. मी 8 दिवसापूर्वी नंदुरबारचे 3 नगरसेवक असे 400 लोकांचा प्रवेश झाला. मीरा भाईंदरमध्ये या प्रवासामध्ये मागच्या 8 दिवसाच्या 400-300 कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा प्रवेश घेतला, नॉमिनेटेड काँग्रेसचे कार्यकर्ते. काल साताऱ्यामध्ये बघितलं असाल, परवा तारीख साताऱ्याची परवा 11 तारखेला 400 वर जिल्हा परिषद गट लेवलचे कार्यकर्ते, म्हणजे राहुल गांधी महाराष्ट्र यात्रा संपूर्ण नेत्यांनी हायजॅक केली. एक एक दिवस वाटून घेतला नेत्यांनी, आणि नेत्यांच्या पुत्राकरता लॉन्चिंग करण्याकरता यात्रा झाली नुसती. पण सामान्य काँग्रेसचा कार्यकर्ता मात्र 2.5 वर्षाचे सरकार चाललं त्याच्यापासूनही दूर गेला. आत्ता राहुल गांधी आले त्याच्यापासूनही त्या ठिकाणी त्याला काही घेणं देणं नाही आहे. ज्या ज्या जिल्ह्यात चालली तो नेताचे टेकओव्हर करत आहे, हायजॅक करते आहे. आणि साधारण यात्रा आली लोक रस्त्यावर उभे राहतात. पण तुम्ही बघा यात्रेमधले मागच्या पहिल्या दिवशीपासून आतापर्यंत फोटो बघा, व्हिडिओ बघा. पहिले 400 लोक कोण आहे? परमनंटवाले आहे. परमनंट यात्रेकरता तयार केले कार्यकर्ते, 800 कार्यकर्ते, 400 कार्यकर्ते परमनंट आहे. त्यांना ते पूर्णवट जबाबदारी आहे म्हणून ते हजर आहे. आणि लोक काय तर लोक रस्त्यावर उभे आहे. पण सर्वसाधारण राष्ट्राचा नेता आल्यानंतर जी ऊर्जा पाहिजे काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये, ज्या जिल्ह्यात यात्रा नाही गेली त्याही जिल्ह्यात पाहिजे, तसं काही मात्र नाही आहे. उलट भाजपमध्ये प्रवेश होतोय. त्यामध्ये पूर्ण व्हिडिओ तपासून बघा. त्यांचा महिलाच्या सक्षमीकरणाबद्दल विषय सुरू असताना एक पत्रकारमध्ये, मी तर हे म्हणतो की आपला लोकशाहीतला अत्यंत महत्त्वाचा स्तंभ पत्रकारिता आहे, तो जपलाच पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे, जे संस्कारमय दिलं पाहिजे, ते संवेदनशील दिलं पाहिजे. कुठलाही कशाही पत्रकारांना कोणताही प्रश्न विचारला त्याचं उत्तर हे सहनशीलता ठेवूनच दिलं पाहिजे, या मताचा मी आहे. बट त्या जर व्हिडिओ बघितला, त्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट तुम्ही कोणाचा आयुष्यासोबत बात केला, तुम्ही असे केला, तुम्ही ते केला, तुम्ही ते केला, आणि मग त्याच्यात तो एक वाद तयार झाला. म्हणजे जसं एक नॅचरल असतो, नॅचरल प्रक्रिया झाली की त्याच्यामध्ये त्याचा रिप्लाय केला, तो रिप्लाय कॅमेऱ्यात कैद झाला आणि तो फिरला. तर मला वाटतं असे प्रसंग होऊ नये, या मताचा मी आहे, असे होऊच नाही. पण आता झाला आहे प्रसंग, तर ते त्याचं बघतोय काय करा. संजय राठोड यांचा विषय आता संपूयात असं देखील त्या म्हणाल्या, की मला असं वाटतं का खरंच विषय संपवायला पाहिजे, त्यांच्यावर जे काही आरोप केले ते मिटले पाहिजे असं वाटतं? नाही, महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात संजय राठोडच्या संपूर्ण केसमध्ये त्यांनी त्या 4 सीटमध्ये शून्य करून टाकली आहे. हे भाजपच्या एकनाथ शिंदे सरकारमध्ये नाही आहे. तुम्ही 4 सीट बघा ना बोलवून, ती कोर्टात त्यांनी दिली आहे. तर मग महाविकास आघाडी सरकारच्या काळात संजय राठोडच्या संपूर्ण गुन्ह्याबद्दलचा 4 सीट किंवा त्यांच्यावर गुन्ह्याबद्दलचा जो रिपोर्ट आहे तो जर त्यांनीच शून्य केला आहे, तर मग आज या सरकारचा काय संबंध येतो? चुकीचं नाही, आम्ही जे आरोप केले त्यावर त्या चित्राताईंनी किंवा आमच्या लोकांनी संपूर्ण सरकारला त्या काळामध्ये त्या आरोपावर पूर्ण चौकशी करण्याकरता जे जे करायचं केलं, पण त्यांनी ते केसच नस्तीबद्ध केली किंवा त्यांनी आरोप हे खडसे साहेबाची रिओपन नाही, खडसे साहेबाची सुरूच होती, बंधनं झाली होती. क्लोजर रिपोर्ट कधी क्लोजर रिपोर्ट नव्हता, क्लोजर रिपोर्ट नव्हता, ती सुरू विविध यंत्रणेकडे सुरू होत्या. एका यंत्रणेने क्लोजर रिपोर्टला 4 यंत्रणा सुरू होत्या ना. म्हणणं तात्पर्य तुम्ही समजून घ्या, मला कोणाला बोला, मला मी पार्शली बोलत नाही कोणाची. जर एखाद्या कंप्लेंट, समजा माझी कंप्लेंट झाली, ते अँटी करप्शनकडे झाली, याच्याकडे झाली, ईडीकडे झाली, याच्याकडे झाली, स्टेट पीडब्ल्यू स्टेट UOW झाली किंवा स्टेट अँटी करप्शन झाली, 4 डिपार्टमेंटकडे माझी जर चौकशी झाली किंवा त्या ठिकाणी पाठवलं,
तर त्या चारपैकी एखादी क्लोज झाली, तीन तर सुरू, त्यामुळं ते बंद नाही होत त्या ठिकाणी. मी यामध्ये पक्ष म्हणून भूमिका सरकार म्हणून मानते, जेव्हा बंदच झाली ती केस, त्या त्या केसचा रिपोर्टच शून्य त्या ठिकाणी महाविकास आघाडीने शून्य केलाय, तर मग आता माझं काय औचित्य उरतं आणि मी का असं करावं तुम्हाला असं वाटतं. सर जितेंद्र आव्हाडने आज कहा है कि वो के विधायक पर इस्तीफा दे सकते हैं, उनके ऊपर जो आरोप लगाए गए हैं विनय भंग मामले में, तो इस्तीफा दे सकते हैं विधायक पद का. उन्होंने ट्वीट भी किया, जितेंद्र आव्हाडने ट्वीट किया है और कहा जो गुन्हा दाखल झालाय विनय भंगाचा, एक लेडीज त्याच्या समोर आली आणि ते बाजूलाच केले, त्याच्यावरूनच त्यांच्यावर विनय भंगाचा गुन्हा दाखल. आप वो वीडियो देखिए, मेरे पास भी है, जिस प्रकार से उसको, जिस तरह से वो वीडियो देखेंगे आप, आमदार के राजीनामा छोड़ो, राष्ट्रवादी कांग्रेस में सही में नैतिकता होगी तो जितेंद्र आव्हाड को निलंबित करना चाहिए राष्ट्रवादी कांग्रेस ने. राष्ट्रवादी कांग्रेस ने जितेंद्र आव्हाड को निलंबित करना चाहिए. 8 दिन पहले सुप्रिया सुले जी के खिलाफ एक वर्ड बोला गया जो किसी को मान्य नहीं है, हम समर्थन बिल्कुल नहीं करेंगे अब्दुल सत्तार जी का, बट अभी तो यह फिजिकली जिस प्रकार से उन्होंने एक महिला के उठा के ऐसा करने का, और उसके बाद क्या बोलते हैं, ऐसी घटनाएं होती रहती है, ऐसी घटनाएं होती रहती है, महिला सक्षमीकरण की बात करते हैं. अब पूरी राष्ट्रवादी कांग्रेस ने निर्णय करना चाहिए आज, आमदार की छोड़ो, आमदार का राजीनामा देना तो दीजिए, कोई आपको वहां पर 10-12 लोगों का प्रदर्शन करके आप बच नहीं सकती इससे. आप राष्ट्रवादी कांग्रेस, अजीत पवार जी और शरद पवार जी, क्या उनको निलंबित करेंगे? अगर सही में राष्ट्रवादी को नैतिकता है तो जितेंद्र आव्हाड को निलंबित करें. सुप्रिया सुळेचं म्हणणं की टार्गेट केलं जातं जाणूनबुजून, काही टार्गेट नाही, व्हिडिओ समोर आहे, त्याच्यामध्ये फुटेज आहे, जितेंद्र आव्हाडावर जेवढ्या केस झाल्या. हे योग्य नाही आहे असं, हे समर्थन करणे या पद्धतीने समर्थन करणे तेही, हे तर अजून जास्त चुकीचं आहे. असं समर्थन करणाऱ्यावरही त्या केसमध्ये ऍड केलं पाहिजे, जो विनय भंगाचा गुन्हा झाला आणि त्यांच्यामध्ये ज्यांनी असं म्हटलं की असं होत राहतं तेही त्याच्यामध्ये त्या गुन्ह्यात घेतलं पाहिजे. असं नाही चालत, म्हणजे उद्या एखाद्या असं करायचं ना म्हणायचं का, हे होत राहतं. जितेंद्र आव्हाडचं म्हणणं की 72 तासात माझ्यावर दुसरा असा गुन्हा दाखल होतो, 72 तासाच्या सर्व गुन्ह्याचे सीसीटीव्ही सर्व्हिलन्स आहे, एकही गुन्हा बिना सीसीटीव्ही सर्व्हिलन्सच्या फुटेजवर नाही, फुटेजच्या आधार सर्व गुन्हे, नुसत्या तक्रारीवर नाही आहे. जितेंद्र आव्हाडावर जेवढे गुन्हे झाले तेवढे सीसीटीव्हीच्या फुटेजच्या सर्व्हिलन्सवर आहे, त्यांचे त्या ठिकाणी व्हिडिओ आहे. आणि तुम्ही या पद्धतीने काही कराल म्हणजे तुम्ही रंगारी कराल या महाराष्ट्रामध्ये, हे आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील नाही आहे, आता गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी आहे आणि अत्यंत संवेदनशील आहे, या पद्धतीने नाही चालू शकत आणि भारतीय जनता पार्टी बिलकुल चालू देणार नाही. जितेंद्र आव्हाड निलंबित केलं पाहिजे. माननीय शरद पवार साहेबांना माझी विनंती आहे, अजित दादांना विनंती आहे, व्हिडिओ बघा आणि ज्यांनी समर्थन केलं त्याला गुन्ह्यात टाकलं पाहिजे. असं कसं मुंबईत चालतं? मुंबईत ते होते रहता है, किसी की जागीर आहे क्या? हे चालणार नाही असं. मी स्वतः अन्य देवेंद्रजीशी बोलणार आहे, गृहमंत्र्याशी, असं जर बोललं असेल त्यांना गुन्ह्यामध्ये घ्या, जाऊ द्या ना. असं नॉर्मल जो माणूस असतो ना, दहशत म्हणजे दहशत आहेच ती म्हणजे त्याला साधारण असं वाटतं भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आता राहिलं पाहिजे, माननीय मोदींच्या पाठीशी राहिलं पाहिजे, पण याला काही जास्त आता कशाला आपण डायरेक्ट करू काही गोष्टी.